आतापर्यंत 4 वर्ष आम्ही वाट पाहिली, आता आम्ही वाट पाहू शकत नाही. सबब स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आणि रविकांत तुपकरांचा आजपासून कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. ते संबंध तुमचे आमचे संपलेले आहेत. त्या अनुषंगानं राजू शेट्टी आणि रविकांत तुपकरांना या बैठकीमध्ये न बोलवता पत्रकार बैठकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राला हे कळायला हवं की यापुढे रविकांत तुपकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचे कुठल्याही प्रकारचे संबंध असणार नाहीत. जी माणसं आहेत या सगळ्या माणसांना विश्वासात घेऊन जर तुम्ही काम करत राहिला असता, आम्हाला सोबत घेऊन, तर आम्हाला वाईट वाटायची काही गरज नव्हती. पण तुम्ही मात्र स्वतःचा सुभा करायला लागलाय. मग स्वतःचा सुभा करत असताना आमचं मंगळसूत्र तुमच्या गळ्यात कशासाठी करताय? असं राजू शेट्टीने तुमचं खरंच काय नुकसान केलेलं आहे याचा खरं तर त्यांनी उल्लेख करायला हवा. गेल्या 3 वर्षामध्ये एकाही ऊस परिषदेला रविकांत तुपकर हजर नाहीत, एकाही कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये ते उपस्थित नाहीत, एकाही स्वाभिमानीच्या आंदोलनामध्ये ते आलेले नाहीत. रविकांत तुपकरांना मोठं व्हायला आमच्या शुभेच्छाच असतील. तुमचं राज्य जरूरपणानं तुम्ही उभं करा. शेतकऱ्यांच्यासाठी कष्टकऱ्यांच्यासाठी तुम्ही लढताय त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. पण नेतृत्वावरती आणि स्वाभिमानीवरतीच तुम्ही निर्माण करत असलेलं सोशल मीडियातून जे प्रश्न आहे हे आम्हाला सहन होण्यासारखं नाही. आतापर्यंत 4 वर्ष आम्ही वाट पाहिली, आता आम्ही वाट पाहू शकत नाही. सबब स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आणि रविकांत तुपकरांचा आजपासून कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. ते संबंध तुमचे आमचे संपलेले आहेत हे सांगण्यासाठी सुद्धा या पत्रकार बैठकीचं आयोजन केलेलं आहे. या पुढच्या काळामध्ये तुम्हाला जर काही करायचं असेल तर तो तुमचा व्यक्तिगत प्रश्न असेल. शेतकऱ्यांचे प्रश्न हातात घ्यायला कुणाची ना असायची गरज नाही. एकाच्या 10 शेतकरी संघटना काम करतायत, त्यात आणखी एका रविकांत तुपकरांच्या संघटनेने जरी काम केलं तरी आम्हाला काही वाईट वाटायची गरज नाही. पण एकदा जर पुण्यामधल्या साधारणतः उद्याच्या बैठकीचं जर त्यांनी कदाचित राजू शेट्टींना कल्पना दिली असती, माझा हा विचार आहे, या विचारासाठी बाबा ही मी बैठक घेतोय असं जर सांगितलं असतं तर कदाचित ही वेळ सुद्धा इथं कदाचित आली नसती. ते स्वतंत्रपणानं सुभा मांडतायत, स्वतःच्या नावासाठी मांडतायत. राजू शेट्टींचा हा विचार कदापि नाही. आज या बैठकीला राजू शेट्टींना सुद्धा मी उपस्थित ठेवलेलं नाही याचं कारण गेल्या 3 वर्षापूर्वीच शिस्तपालन समितीची स्थापना करून हे अधिकार बैठकीमध्येच राजू शेट्टीने शिस्तपालन समितीकडे दिलेले आहेत. या संदर्भात जो काही तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल, वेळ प्रसंगी मला सुद्धा यातून जर काढायचं असेल तर त्याचे या अधिकार त्यांनी शिस्तपालन समितीला दिलेले आहेत. त्या अनुषंगानं राजू शेट्टी आणि रविकांत तुपकरांना या बैठकीमध्ये न बोलवता पत्रकार बैठकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राला हे कळायला हवं की यापुढे रविकांत तुपकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचे कुठल्याही प्रकारचे संबंध असणार नाहीत. हकालपट्टी सारखा शब्द मी वापरणार नाही, तेवढा वाईट शब्द मला त्यांच्या बाबत वापरायचा नाही. कारण त्यांनी केलेलं जे काम आहे ना ते शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्यासाठी केलेलं, आमच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी केलेलं काम हे आमच्या स्मरणामध्ये आहे. आम्ही एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो की यापुढे तुमचा आणि आमचा कुठल्याही प्रकारचा संबंध असणार नाही. या संदर्भात तुम्हाला काही जर प्रश्न विचारायचे असतील तर विचारायला हरकत नाही. मी हे तुम्हाला सांगितलं लक्षात घ्या की रविकांत तुपकर सारखा चेहरा चळवळीतून जावा, मुळातच चळवळीचं नाही म्हटलं तरी नुकसान झालेलं आहे. आजही आम्ही नाही म्हटलं तर राजू शेट्टींच्या पराभवामुळे थोडस चिंतित आहोत. आम्ही शेतकऱ्यांचं काम करायला, कष्टकऱ्यांचं काम करायला कुठे कमी पडलो का या आम्ही चिंतेत असतानाच खरं तर हे आत्मपरीक्षण त्यांनी सगळ्यांना घेऊन जर केलं असतं आणि त्याचं नेतृत्व जर त्यांनी केलं असतं तर कदाचित आम्हाला आनंदच झाला असता. मला सांगा, शरद जोशींच्या नंतर राजू शेट्टींनी हा चळवळीचा लढा उभा केला. राजू शेट्टींच्या नंतर मला सांगा रविकांत तुपकर हे खरं तर लांब पल्ल्याचे खरं तर शर्यतीचे घोडे मला वाटतात. तुम्ही आम्हा सगळ्यांना विश्वासात घेऊन, सतीश भैयांच्या सारखी काही 70-75 माणसं आहेत, या सगळ्या माणसांना विश्वासात घेऊन जर तुम्ही काम करत राहिला असता, आम्हाला सोबत घेऊन, तर आम्हाला वाईट वाटायची काही गरज नव्हती. पण तुम्ही मात्र स्वतःचा सुभा करायला लागलाय. मग स्वतःचा सुभा करत असताना आमचं मंगळसूत्र तुमच्या गळ्यात कशासाठी? एकाही ऊस परिषदेला ते आलेले नाहीत, एकाही आंदोलनामध्ये ते नाहीत, एकाही कार्यकारिणीमध्ये ते आलेले नाहीत, तरी आम्ही समजूनच घेत होतो. ते त्यांनी सांगावं. मी संघटना का सोडली याचं उत्तर खरं तर त्यांनी द्यावं. मी रयत शेतकरी संघटनेमध्ये का गेलो याचं उत्तर त्यांनी द्यावं. रयत शेतकरी संघटनेतून मी परत का आलो याचं उत्तर त्यांनी द्यावं.
आम्ही मात्र त्यांना मोठ्या मनानं घेतलं, एवढं आम्ही मात्र केलं, पण आम्ही घेतल्यानंतर सुद्धा आमच्यापासून दुरावा का, याची उत्तर त्यांनीच द्यावीत. खर तर राजू शेट्टींना ज्या वेळेला रविकांत तुपकरांनी मला तुम्ही लोकसभेला मी उभा राहिलोय साहेब मला आशीर्वाद द्या, अशा वेळेला आपला एक सैनिक युद्धामध्ये लढत असताना नेत्याची ही भूमिका आहे खरं तर की त्याला आशीर्वाद देण्याची. त्यावेळेला आम्ही राजकारण बघितलं नाही, रविकांत तुपकरांच्या भूमिकेचा आम्ही विचार केला नाही. मोठ्या दर्यार्द अंतकरणानं त्यांना आशीर्वाद देऊन आज इथं किशोर डगे वगैरे सगळे आहेत मंडळी, त्या परिसरामध्ये त्यांनी त्यांना मदत केली. प्रशांत डिक्कर आहेत, दामू इंगोले, ही सगळी मंडळी आहेत. ही सगळी मंडळी त्यांच्या प्रचारामध्ये होती लक्षामध्ये घ्या आणि आम्ही त्यांना प्रामाणिकपणाने सहकार्य केलं. त्यांच्या मताचा सुद्धा मी आदरच करतोय लक्षामध्ये घ्या. एक वेळ राजू शेट्टींना 1,79,000 मतं पडली, पण रविकांत तुपकरांना 2,50,000 मतं पडल्याचा आम्हाला आनंद आहे. पण त्यांना हुरळून त्यांनी जाऊ नये, कारण 6,20,000 मतं एकेकाळी राजू शेट्टींना पडलेले आहेत. 5.5 लाख मताच्या पुढचं आमचं तिथलं पॉकेट आहे. अशी स्थिती असताना सुद्धा 1,79,000 मतावरती जेव्हा आम्ही येतो ना, तेव्हा आम्ही आमचं चिंतन करायला लागलोय की आम्ही कुठं कमी पडलो. तरीही आज आम्ही असं म्हणतोय की आम्ही खरं तर इतिहासाचा वारसा राखणारी मंडळी आहोत. बचेंगे तो आऊर भी लढेंगे या न्यायानं या पुढच्या काळामध्ये नामोहरम न होता, निवडणुकीच्या पराभवाची चिंता न करता आम्ही गोरगरीब कष्टकऱ्यांच्यासाठी लढणार आहोत. हाही संदेश या पत्रकार बैठकीमध्ये आम्हाला द्यायचाच आहे. मला एक सांगा की तुम्ही प्रत्येक गोष्ट जर स्वतंत्रपणानं करणार असाल, मी विदर्भातल्या 6 जागा लढवणार आहे, तुमची स्वतंत्र भूमिका आहे. आज पुण्यामध्ये येऊन राज्यातल्या साधारणतः एकूण धोरणाविषयी मी चर्चा करणार आहे. मग तुम्ही व्यक्तिगत जर निर्णय घेत असाल तर आम्ही तुमची बंधनं पाळून आणखी किती दिवस राहावं.